देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे नेते आहे, आमच्या महायुतीचे नेते आहे. जीवासन पार्टीच्या वतीने आज खऱ्या अर्थानं शुभेच्छा द्यायला मी आलेलो आहे. आणि आज स्वतः या ठिकाणी त्यांनी आज फॉर्म भरला तर महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून माझं कर्तव्य आहे की एक मोठ्या नेत्यांचा फॉर्म भरणं चालू आहे, त्यांना शुभेच्छा देणं, त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना समर्थन देणं, आणि त्या उद्देशानं आज या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की आज विदर्भाचे सुपुत्र आहे, महाराष्ट्र नेते आहे, आणि महायुतीचे घटक म्हणून त्यांना शुभेच्छा मी दिले. तुषार भारती तुमच्या विरोधात नामांकन भरते अशी माहिती मिळते काय? संपूर्ण महायुतीचे नेते, महायुतीचे घटक पक्ष युवासेना पार्टी सोबत आहे. महायुती हा घटक, महायुतीचा घटक पक्ष म्हणून युवासेना पक्ष म्हणून मी त्या घटक पक्षाचा उमेदवार आहे. आणि मला असं वाटते सगळेच महायुतीचे नेते हे माझ्यासोबत पूर्ण ताकदीनं आहे. त्याचा प्रचार प्रसार सुद्धा मी सुरू केलेला आहे, ऑफिस सुद्धा उघडलेलं आहे, आणि सगळ्यांना माहीत आहे की महायुतीचा उमेदवार रवी राणा. आणि दरवेळेस 75, 80, 90 असे लोक उभे राहतात. लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे, पण मायबाप जनता जी असते ते निर्णय घेते कोण आपला आहे कोण दुसरा आहे. तर मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे की जनता जनार्दन हे माझ्या कामाची पावती दरवेळेस देत आलेली आहे. आता सुद्धा सगळ्यात जास्त मतांनी जनतेचे आश्वासन मी निवडून येईन हा मला विश्वास आहे. आणि महायुतीचा उमेदवार म्हणून अधिकृत युवा स्वयं पार्टीवर उभा राहणार.